केली. अधिक ताम आणखीन सख्खे शेजारी, त्यामुळे आमची आधी दोस्ती होती. हो, दोस्तीच. तर आणि छानपैकी आम्ही, मला तर सख्खे शेजारी माझं आवडतं नाटक होतं. जेव्हा त्यांनी मला कास्ट केलं त्या नाटकात, तेव्हा मला खूप आनंद झाला होता. त्या सगळ्या प्रोसेसमधून गेलो होतो. शिवाय ऑलरेडी धिकताम तेव्हा मला फारसं अगदी नवखा होतो मी, तर तेव्हा मला फारसं काही कळत नव्हतं. पण आता सख्खे शेजारीमध्ये तर खूप मजा आली सई मॅडमबरोबर काम करताना. आणि आमच्यामध्ये एक असे काय माहिती नाही, एक असं एक कम्फर्ट झोन आहे किंवा एक प्रेम आहे आमचं एकमेकांवरती. तर जेव्हा सई मॅमनी ते नाटक लिहिलं, आणि त्यांची खासियत अशी असते की वाटतं वरकरणी हे सरळ साधं नाटक आहे, पण त्याच्या आतमध्ये एवढे लेअर्स असतात आणि त्या लेअर्सची गंमत असते. एक ॲक्टरला त्या लेअर्स खुणवत असतात की हां आता ते डिग करून दाखव तू. तर तशाच प्रकारचं हे इवलेचं रूप नाटक आहे. आणि ते नाटक करणं मला फार महत्त्वाचं वाटलं, कारण सई परांजपेंसारखं एक मोठं लेखन दिग्दर्शन ज्याची कारकीर्द आहे अशा माणसावर काम करायला मिळतं ही एवढी फार मोठी गोष्ट आहे. तर आणि आता रिहर्सल प्रोसेसमध्ये आम्ही जी आरच्या जवळ पोचलो तर खूप एन्जॉय केलं आम्ही ते नाटक. मारा माऱ्या सगळं पण नाटक आमच्यासाठी फार प्रॉमिनंट होतं. आणि नाटकाच्या प्रेमाखातर आम्ही हे एकत्र आलो आणि आम्ही खूप एन्जॉय करतोय आणि अजूनही करतोय. प्रयोगात तर होईलच, ऑडियन्स जेव्हा ॲड होईल तेव्हा आणखीनच त्याची खुमारी वाढेल. पण सई मॅमबरोबर काम करताना खूप मजा आली. नाटकाच्या तालमीच्या दरम्यान मला स्वतःला जाणवलेली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली मराठी भाषा, जी खरं तर साधी सोपी सरळ आहे पण तरीही ती लुप्त झाली आहे आपल्या नेहमीच्या बोलण्यातून. त्याच्यात एक वाक्य आहे की त्यापेक्षा आपण गाण्याच्या भेंड्या घेऊया असं मी नेहमी म्हणते. आणि मग सई मावशी म्हणतात त्यापेक्षा नाही त्यापरीस. सो त्यापरीस आपण गाण्याच्या भेंड्या घेऊया हे खरं तर नेहमीचं बोलणं आहे, पण आपल्याकडून परीस हा शब्दच गेला आहे. आणि हे इतकं सुंदर मराठी या नाटकाच्या निमित्ताने बोलायला मिळतं त्याची खूप मजा येते. तालमी दरम्यान त्या गोष्टीची खूप मजा येते. आणि आणखी दोन कॅरेक्टर्स होती ज्यांचं कास्टिंग करायचं होतं. आणि आम्ही क्लिक नावाचं एक नाटक बघायला गेलो होतो. माईम होतं ते. क्लिक नावाचं नाटक बघायला गेलो आणि त्यात ही जी आहेत मयुरेश आणि अनुष्का ही आमच्या नजरेत भरली. आणि ते फार जेन्युइनली ते त्यांचा सगळा प्रयोग बघूनच आम्ही इतकं खुश झालो. आणि सई मावशीला आम्ही त्यांचं नाव सुचवलं तर त्यांनी त्यांना बोलवलं आणि ते आल्यानंतर रीडिंग वगैरे झाल्यानंतर त्याही खुश झाले आणि फार छान काम करतात. म्हणजे अगदी पहिलंच व्यावसायिक नाटक आहे असं वाटत नाही त्यांच्याकडे बघून, त्यांचं काम बघून. सॉरी तेरा म्हटलं कुणी तुला हा अगदी धरून बसलं या तेरा आकड्याला. तसं नाहीये ते. मध्ये मी आलबेल हे माझं माझ्या मते सगळ्यात धाडसी नाटक केलं. तीन कैद्यांची ती गोष्ट आहे. फाशीची शिक्षा झालेली म्हणजे कोठडीत असलेले तिघजणं हे शेअर करतात असं ते तीन कैद्यांची गोष्ट आहे. आणि माझ्या मते मी लिहिलेलं माझं लिखाण म्हणून ते सगळ्यात चांगलं मी मानतो ते नाटक. तर ते झालं होतं आणि त्याच्यात भूमिका पण फार अफाट लोकांनी केला. एक शिंदे होता मिलिंद शिंदे, त्यांनी त्यांनी ह्याची भूमिका केली होती मारेकरी, प्रोफेशनल मारेकरी असतात ना त्याची त्यांनी भूमिका केली होती. त्यानंतर आपले श्रीकांत दादरकर होते त्यांनी बाप्पाची भूमिका केली होती. त्यांनी मुलीवर त्यांचा अत्याचार होतो त्या माणसाचा त्यांनी खून केला तो वगैरे वगैरे म्हणून ते असतात तिथे. पण अत्यंत भला चांगला माणूस. आणि तिसरा असतो तो पण फार सुंदर काम त्यांनी केलं होतं. अतिशय माझा आवडता नट आहे. फक्त त्या नावं मी विसरते ह्याचं काम केलेलं. तर असं तिसरा जो एक तरुण असतो त्यांनी रागाच्या भरात आपल्या बायकोचा खून केला असतो. पाहू नये ते त्याला पाहायला मिळतं अचानक घरी यायला मिळेल म्हणजे त्या रागाच्या भरात खून. असे हे तिघं आणि त्या तिघांची ती गोष्ट उलगडत जाते. तर ते माझ्या मते खूप इंटरेस्टिंग वाटत. ते एनिवे सांगायचं कारण की तेरा नाही तेरा काढून टाकाडू त्या आकडा. आता मी काय सांगायचं ते तीन तास सांगते
ते तुम्ही बघायचं, आता मी परत इथे नाही सांगणार कारण नाही आहे ना, आता हे आहे हे पहा नर्मविरोधी म्हणायचं का काय म्हणायचं ते तुम्ही ठरवायचं, लेबला तर तुम्ही द्यायची, तो तुमचा हक्क आहे. पण माझ्याकडनं म्हणाल तर ही अगदी हळूवार अशी एक प्रेमकथा आहे, एका विशिष्ट वयात घडलेली, त्या लोकांनी खूप एकसाथ भोगलेलं आहे, एकसाथ वेळ घालवला आहे, प्रेम आहे दोघांचं अतिशय, आणि त्या प्रेमापोटी जो राग लोभ असतो जे रागवा रागवा आहे रुसारुसी होतो, ते जसं आता मंगेश म्हणाची मध्ये मध्ये भांडणं पण त्यांचं पाठ असं घेणं, तर तसं ह्या दोघांचं माई आणि बापूस आपण फार, आणि मला वाटतं की त्या ह्या दोघांना खूप न्याय देताय ती दोघांना. आणि आता बघूया रंगमंचं घडलं कसं वाटतं, पण ब्लॅक ह्युमर नाही म्हणता येणार, ब्लॅक कॉमेडी नाही म्हणता येणार, परंतु कुठेतरी त्याला एक विषण्णपणाची खाली खोलवर एक हे आहे, तरंग आहे. नाही नाही तो सुखद योगायोग आहे. 8 मार्चला तर हा करतो वुमेन्स डे. 8 मार्चला ते वरच्यानी ठरवलं की किती गंमत आहे योगा, आणि त्याच्यात एक हे सुद्धा आहे, ते लिहिणारी मला सांगितलं की हे अगदी 8 मार्चला फार समर्पक आहे, की आता मी बोलून नाही दाखवत, पण ती अतिशय विषण्ण होऊन म्हणते पुरुष म्हणजे, आणि ती म्हणते हे 8 मार्चला अगदी आता तुम्ही पाहाल त्या अगदी नाटकाच्या शेवटी येत होते. आता मी इथे बसले तर साथी खूप छान. सुरुवातीला जसं मंगेशनी सांगितलं की मंगेशनी जेव्हा सख्खे शेजारी केलं होतं तेव्हा मला असं खूप वाटत होतं की मंगेशनी माझं नाव सांगावं आणि सई परांजपे यांच्या दिग्दर्शनाखाली मला काम करायला मिळालं, पण नेहमीप्रमाणे मंगेशनी मला सांगितलं की तुझं काम तू मिळवायचं, मी तुझं नाव सुचवणार नाही, आणि त्याला राहून गेलं होतं की ह्यांच्या समोर आपण कधी जाऊ आणि ह्या मला कधी बघतील, त्यांना कधी जाणवेल की अरे एक लीना भागवत नावाची अभिनेत्री आणि आपण तिला कास्ट करूया. सो मला आनंद ह्याचा होतो की मला हे काम माझं काम बघून मिळालं, व्हेरी गुड, त्यामुळे मला त्याचा आनंद होतोय. आणि खूप छान, मी जसं मग अशी सांगितलं तसं खूप भाषेवर काम करता येतं, अनेक गोष्टींचा खुलासा करून मिळतो, का करावं का करू नये हेही कळतं. सतत ज्या गोष्टीवरून सई मावशी ओरडतात, जे ऍक्टर म्हणून आमच्याकडून निघून गेलंय, तो म्हणजे ठहराव. सई मावशी नेहमी ओरडतात थांबा ना घाई का करता. लागोपाठचे 3 नाटकं इतकी पटापट पटापट लाफ्टर्स येत आहेत, मुवमेंट करतोय, असं करतोय, तसं करतोय, आणि इथे मी एका खुर्चीत बसून मी अस्वस्थ होते की सई मावशी नाही बस म्हण कर, मग मला अभिनेत्री म्हणून एका खुर्चीत बसून काय काय करता येईल हे शोधावं लागतं, हे शोधायला मिळतं, हे शोधायला मी स्वतःला भाग पाडते आणि त्याची मला अचूकपणे शोधते हे मी सांगते माझी टीम. तर नाही ह्या सगळ्या गोष्टीची मजा येते, जे कदाचित सई मावशी नसत्या तर माझ्या आमच्या दोघांच्या लक्षात आलं नसतं की थांबा काही करू नका, आम्हाला पुढे जायचं आहे, आम्हाला लाफ्टर्स मिळवायचे, हा एक कुठेतरी अनाहतपणे अंगात एक भिनून गेला. आणि ते कदाचित कसं आहे की आजूबाजू आता आपण इतक्या वेगात सगळ्या गोष्टी करतो, इतका वेग वाढलाय आपल्या आजूबाजूचा, तर तो वेग आपला अंगात पण मांडलाय की काय असं मला वाटतं. पण असं सांगणारा माणूस कुठेतरी भेटलं थांबा थांब कशाला काय करतं थांबा ऐका, आपलं लिसनिंग पण गेलंय, आपण कोणाचं ऐकतच नाही म्हणजे जनरल आपल्या आयुष्यामध्ये. तर इथे आम्ही सई मावशीने आम्हाला ठा अडकण्याचं भानावर आणलं की म्हणजे तिथे मध्ये मी चार्ली चॅपलिनची फार अप्रतिम गोष्ट सांगते. तो एक सिनेमाचं डिरेक्शन करत होता आणि एका मुख्य ॲक्टरला खूप काय काय बोलायचं होतं, त्याच्या शेजारी दोन त्याचे साथीदार उभे होते, तो थुरभूर करायला लागला एक त्याने म्हणा व्हॉट डू आय डू, म्हणजे ही इज टॉकिंग ऑल द टाइम व्हॉट डू आय डू, चार्ली त्याला म्हणाला यू लिसन ऐक तू काय बोलतोय ते डोक्यात घे तू, नुसतं खांबासारखं उभं नको. तर ते सुद्धा फार महत्वाचं असतं की नुसतं ऐकणं, दुसरा काय बोलतो त्याला प्रतिसाद देणं, भले तुम्ही चेहऱ्यावर अगदी फार आऊ करू नका, पण आतून जे तुम्हाला वाटतं त्याचं ऐकून ते अपसुप तुमच्या डोळ्यामध्ये तुमच्या चेहऱ्यामध्ये ते तिथे,
तर त्याची गंमत आम्ही शेवटी नाटक आपण का करतो, आम्ही का करतो नाटक वेळे आम्ही का आहोत. हा अनुभवच सांगितला मला वाटतं मी माझा, की तालमी दरम्यान आलेले अनुभवच आहेत हे, की छान छान वाटतं म्हणजे करत असताना. इव्हन आता कालपासून आमचं जेव्हा रिहर्सल सुरू झाली तेव्हा त्याच्यात म्युझिकही ॲड झालं, सो त्याचं म्हणणं काय आहे, ते कसं समोर येतं, एखाद्या गोष्टीशी आपण कशा पद्धतीने जुळवून घेतो, ते एक इवलंसं रोप आहे, त्या रोपाबरोबर कसे अटॅच होतो हे तालमी दरम्यानच आपलं साधं ते रोप घ्यायला सुद्धा सई मॅम स्वतः आल्या होत्या. सो प्रत्येक गोष्टीत आम्ही सगळ्यांनी, हा हे ना जे टीमवर्क होत आहे ना त्याची मजा जास्त येते, आणि त्याच्यातून कळतंय की कुठल्या गोष्टी झापडा लावल्यासारख्या करत होतो त्याला आवर घालून आता वेगळ्या दृष्टीने पण त्या गोष्टींकडे बघायला. माझं पहिलं व्यावसायिक नाटक आहे दादांनी जसं सांगितलं तसं, आणि आय थिंक हे खूप मोठं लक आहे की माझं पहिलं नाटक एवढ्या मोठ्या ॲक्टर्स डिरेक्टर्स इवन म्हणजे खरंच मला इतकं पहिल्यांदा जेव्हा ताईंनी कॉल केला की सॉरी हां आपलं आधी बोलणं झालं होतं पण जरा रिरायटिंगला गेली होती स्क्रिप्ट थोडा वेळ होता म्हणून मी कॉल बॅक नव्हता केला, आणि 31 तारीख होती, वर्षाचा शेवट होता, आणि 1 जानेवारीला मी ताईला भेटले, सो माझ्या वर्षाची सुरुवातच इतकी गोड झाली. आणि तालमीतनं वगैरे पण इतकं शिकायला मिळतं, म्हणजे आमचे सीन्स नसताना आम्ही समोर बसून फक्त बघत असतो ते दोघं काय करतायत, आणि नवीन रोज नवीन काहीतरी रोज नवीन काहीतरी शिकायला मिळतं. सो आय थिंक आय एम व्हेरी लकी टू बी सिटिंग हिअर विथ देम. माझं पण आता कसं झालंय की यांनी सगळेच ऑलमोस्ट मुद्दे कव्हर केले आणि आता ते माझ्याकडे आले. पण मला ऑलरेडी जेव्हा त्यांनी विचारलं नाटकासाठी तर, आणि लकीली मला पण वेळ होता, खरंच हे सगळं लक फारच जुळून आलं की दुसरं काहीतरी चालू नव्हतं आणि ज्या गोष्टी चालू होत्या त्या सगळ्या ॲडजस्ट करू शकतो अशा होत्या. आणि मी त्यांना मग ताईंनी मला जेव्हा विचारलेलं म्हटलं हो चालेल, आणि नंतर मला